मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी या बातमीपत्रात. दिवसभरातल्या राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 महत्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया. मराठवाड्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात वाघांसाठी कूलर लावले. उष्णतेपासून मुक्या जनावरांना काहीसा दिलासा. गोंदियात प्राण्यांनाही उन्हाची झळ. नवेगाव नागझिरा प्रकल्पामध्ये वाघानं पाण्यात बसून घेतलाय गारव्याचा आनंद. मोठ्या प्रमाणात वाघ दिसत असल्यानं पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. बुलढाण्याच्या अंबाबारव अभयारण्यामध्ये 2 वाघोबांचं दर्शन. वन्यजीव प्रेमींसह आता कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. अभयारण्यामध्ये वाघ अस्वल बिबट्यासह 331 प्राण्यांची नोंद. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये एकाच वेळी 5 वाघांचं दर्शन. पाणी पित असताना दिसलेत वाघ. वाघांच्या दर्शनामुळे पर्यटकांची संख्या वाढली. जळगावच्या गवताळा अभयारण्यामध्ये वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे. वाढत्या तापमानामुळे वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर झाला. वनविभागाकडून पाणवठ्यांची उभारणी. कळीसगावच्या गवताळा अभयारण्यामध्ये दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास. प्राणी गणनेत वाघ बिबट्यासह दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास आढळून आला. कोल्हापुरातील राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या साठी सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त. कर्नाटकमध्ये टेंचाई असल्यानं अज्ञातांकडून पाणी चोरी. पाणी चोरी आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. पुण्याच्या पुरंदरमधील नागझरे धरण आटलेलं आहे. तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या खाईत. राजकारणांचं दुर्लक्ष. 40 गावात चारा आणि पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर गुरे आता विकण्याची वेळ आलेली आहे. शनिवारच्या बाजारामध्ये गुरे विकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली. तापमानाचा पारा 42 अंशांवर. नागरिकांवर आता पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. नांदेडच्या जांबोमधील तलावानं तळ गाठलाय. पात्र कोरडे ठाक. जांबो गावला 2 टँकरनं पाणीपुरवठा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती. रणरणत्या उन्हात पाण्यासाठी महिलांची पायपीट. नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ. नांदेडच्या मुखेड तालुक्यात पाणी टंचाईचा. दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका. हिरव्या चाराच्या कमतरतेमुळे दुधाचं उत्पादन घटलंय. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेरगाव तलावामध्ये 20 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक. शहरातील काही भागांवर पाणी टंचाईचं संकट आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलसंकट कायम आहे. प्राणहिता गोदावरी वैनगंगा इंद्रावती नदीचा जलस्तर खालावल्यानं शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळामुळे मोसंबीच्या बागा सुकल्या. पाणी नसल्यानं शेतकऱ्यांवर बागा नष्ट. कांद्राबाद परिसरामध्ये JCB सहाय्यानं काढली मोसंबी बाग. जालन्यात उन्हाचा कडाका आता वाढल्यानं भीषण पाणी टंचाई. पाण्याच्या अभावामुळे आता मोसंबीच्या बागा सुकलेल्या आहेत. शेतकऱ्यांपुढे मोठं संकट आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 11% पाणी साठा शिल्लक. पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून 55 टँकरना पाणी पुरवठा. वाशिमच्या मालेगावमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे आता चाकातीर्थ प्रकल्पासह अनेक साठवण तलाव कोरडे ठाक. पावसाला उशीर झाल्यास भीषण पाणी टंचाईची समस्या. हिंगोलीच्या पैनगंगा पूर्णा आणि कयाधू या नदीचं पात्र कोरडं ठाक. जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचं संकट. नांदेडच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई. 2 हंडे पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा. तांडावाडीतील ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष देण्याची आर्तहात. नांदेडच्या आदगावमधील कोंढूर गावात गावकऱ्यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ. लहान मुलं आजारी पडली तर दवाखाना कुणी करायचा. गावकरी यांचा हा सवाल आहे. नाशिकच्या लासलगावचा कमाल तापमानाचा पारा चढलाय. लासलगावमध्ये 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 45 अंशांवर. उष्णतेचा धोका लक्षात घेत जिल्ह्यात आजपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. 40 गावकर उकाड्यानं हैराण. तापमानाचा पारा 43 अंशांवर. उकाड्यापासून वाचण्यासाठी नागरिकांची मान्सूनवर भिस्त. भंडारा जिल्ह्यातल्या नागरिकांना उन्हाचा तडाखा. नवताप सुरू झाल्यानं आता विशेष काळजी घेण्याचं आवाहन. यवतमाळमध्ये नवतापचा सूर्य आग ओकणार. जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर. भर उन्हात रस्ते ओस. चंद्रपूरचा पारा 44 अंशांवर. दुपारच्या सुमारास नागरिक घरात बंदिस्त. जिल्ह्यासह विदर्भात सूर्याचा कोप. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर. उन्हाचा कडाका वाढल्यानं मुख्य रस्त्यावर शुकशुकाट. आता शीतपेय विक्रेत्यांकडे नागरिकांचा कल वाढलाय. वर्ध्यात वाढत्या तापमानाचा शेती कामांवर परिणाम. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा. उन्हाचा आता उन्हाळी पीक काढणी आणि मशागतीच्या कामांना देखील फटका बसतोय.
नांदेडचा पारा 42.8 अंशांवर, वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही, नांदेडकरांना काळजी घेण्याचं आवाहन आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, पावसासह वादळी वाऱ्यामुळे 46 घरांची पडझड, शेतीपिकांनाही फटका. पावसाळ्याची चाहूल लागताच सिंधुदुर्गातील आंबोलीचे सौंदर्य बहरलंय. आंबोली घाटामध्ये धुक्याची चादर पसरली, निसर्गातील अनोखं दृश्य पाहण्यासाठी पर्यटक दाखल होत आहेत. अकोला शहरात खूप कामादरम्यान पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी, काही ठिकाणी रस्त्यावर लागले झरे. वेंगुर्ला बोट दुर्घटनेतील दोन्ही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले. बोट दुर्घटनेमध्ये 4 खलाशांचा मृत्यू झालाय, तर 3 पोहून गाठलाय किनारा. मृतांपैकी 1 रत्नागिरीचा तर उर्वरित मध्य प्रदेशच्या 3 जण. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी 25 लाख किमतीचे अनधिकृत बीटी बियाणे जप्त करण्यात आले, तर जवळपास 13 क्विंटल बनावट बियाणे साठा कृषी विभागाच्या ताब्यात. खरीप हंगामाच्या तोंडावर आता कृषी विभागाची ही धडक कारवाई. वाशिमच्या शेतकऱ्यांवर कृषी सेवा केंद्रावर शुकशुकाट, खरीप हंगाम अवघ्या 10 दिवसांवर असताना शेतकऱ्यांकडून बी बियाणे खरेदीला ब्रेक. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत विद्युत पुरवठा वारंवार खंडित असल्यानं नागरिक संतप्त झालेत. नागरिकांनी आता उपकार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत विचारलाय जाब. रत्नागिरीच्या दापोलीतील बणंद गावच्या वृद्ध महिलेच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे, पोलिसांनी महिलेचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवलाय. सोलापूरच्या माळशिरसमधील एकशिव गावात गर्भवती महिलेची आत्महत्या, गर्भवती महिलेला पती आणि सासूकडून मारहाण, नातेवाईकांचा हा आरोप आहे, आरोपी पती आणि सासूवर गुन्हा दाखल. वर्ध्याच्या हिंगणघाटातील बोरगाव नदी घाट परिसरात वाळवी चोरट्यांवर कारवाई, 5 ट्रॅक्टर ट्रॉलीसह 25,30,000 मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई.